संसदेत बुधवारी घडलेल्या घटनेनंतर ज्येष्ठ पत्रकार व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी गुरुवारी रात्री 7:30 सुमारास विधानभवनाच्या पत्रकार गॅलरीत येऊन विदर्भाच्या मुद्द्यावर आमदारांना उद्देशून घोषणाबाजी केली. याकडे लक्ष वेधून भाजपचे आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार यांनीही कसली सुरक्षा असा सवाल केला. याची गंभीर दखल घेत तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी या प्रकरणात चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहे. मला अध्यक्षाला भेटायचं आहे की तमाशे चालले आहेत आणि विदर्भाचा जो वेळ वाया गमावला जातो आहे या सगळ्याला शूट करा आणि माझी अटक व्हायची तयारी आहे या सगळ्या प्रश्नामध्ये. काय चिंता करू नका तुम्ही. मी एका वर्तमानपत्राचा संपादक आहे. प्रकाश पोरे माझं नाव आहे. लिहून द्या, कॅमेरामध्ये लिहून घ्या. काय सगळं काय चाललंय तमाशा आतमध्ये. हे थांबा, काय नुसतं चाललं तमाशा चाललाय. चला मग मला अध्यक्षकडे चाललाय. तुम्हाला मला अध्यक्षांची वेळ घ्यायची आहे. हे सगळं ठरवून मधून गेल्या जात आहे. 200% ठरवून लोकांचा वेळ गमवायचा, विदर्भाचा वेळ गमवायचा, लोकांना त्रास द्यायचा, पैसा बर्बाद करायचा. चला अध्यक्षांची मला वेळ घ्यायची. चला हे बदल चला.